नमस्कार, अप्रतिम किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण बनवतोय मसाला ताक म्हणजेच मठ्ठा। कुठल्याही कोल्ड्रिंकपेक्षा स्वस्त आणि बहुगुणी पाचक असा हा मठ्ठा उन्हाळ्यात तर नक्की करून प्या। मसाला ताक बनवण्यासाठी येथे मी घेतलंय 1 लिटर थंडगार ताक। तुम्ही ताक दह्यापासून घरी बनवू शकता। आल्याचा 1 तुकडा, हिरवी मिरची छोटीशी, मीठ चवीनुसार, काळं मीठ, जिरा पावडर, साखर आणि थोडीशी कोथिंबीर। सर्वप्रथम कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि आलं टाकणार आहोत। कोथिंबीर नंतरही टाकली तरी चालते। हिरवी मिरची व आलं मी मिक्सरमधून बारीक केलेलं आहे। आता हे आपण डायरेक्टली ताकामध्ये टाकणार नाही आहोत। आता जिरा पावडर ताकामध्ये टाकून घ्यायची आहे। जिरा पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमधून जिरे वाटून घेऊ शकता। त्यामध्येच टाकलंय चवीनुसार मीठ, काळं मीठ आणि साखर। आता यामध्येच आपण आलं, हिरवी मिरचीचं वाटण डायरेक्टली टाकून नाही घेणार आहोत। ते चाळणीच्या साह्याने त्याचा थोडंसं पाणी ओतून त्याचा अर्क आपण ताकामध्ये ओतून घेणार आहोत। म्हणजे आलं आणि हिरव्या मिरचीचा चव ताकामध्ये उतरली जाते। आता हे गाळणीच्या साह्याने गाळून आपण ताकामध्ये टाकून घेणार आहोत। हे डायरेक्टली टाकल्याने दाताखाली येते आणि खूप तिखट चव लागते। म्हणून अशा प्रकारे गाळून मी ताकामध्ये टाकून घेतलं आहे। आल्याचा अर्क छान असा ताकामध्ये उतरला तरच मठ्ठ्याला छान अशी चव येते। आता हे सर्व आपण हलवून घेणार आहोत। चमच्याच्या साह्याने मी ताक व्यवस्थित मिक्स केले आहे। आपला मठ्ठा किंवा मसाला ताक रेडी आहे। खूप मस्त ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा। शरीरासाठी मठ्ठा खूप पाचक आहे। त्यानंतर आपण मठ्ठ्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा पुदिन्याचे पानंही देखील तुम्ही वापरू शकता। आपला मठ्ठा रेडी आहे। मठ्ठा थंड होण्यासाठी येथे मी आईस क्यूब टाकून घेतले आहे। छान असा थंडगार मठ्ठा रेडी आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करत चला। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील क्लिक करा। म्हणजे माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।